ओके लिव्हिंग इंग्लिश माय फर्स्ट एड किट माझा प्रथोपचार संच नरेश अँड हॅड सम मायर्नर ब्रुसेस ऑन बोथ हिज नीज वाईल ट्रेकिंग डुरिंग हिज स्कूल ट्रीप नरेशच्या दोन्ही गुडघ्यांना शाळेच्या सहलीला गेला असताना डोंगर चढताना किरकोळ खरचटले होते ठीक आहे आसिफ काय म्हणतो यावरती मग वॉट शुड वी डू नाऊ हाऊ कॅन वी स्टॉप द ब्लिडिंग ठीक आहे आसिफ म्हणतोय की आता आपण काय करायचं आणि हे रक्त येणं कसं थांबवायचं नरेश काय म्हणतो मग आसिफ शाल वी टॉक टू आवर टीचर याविषयी आपण आपल्या शिक्षकांशी बोलूया का असं तो आसिफला म्हणतोय द टीचर सॉ नरेश अँड आसिफ हॅड अँड रशड टुवर्ड्स देम तर शिक्षकांनी काय पाहिलं नरेश आणि आसिफ जे आहे ते धावत त्यांच्या दिशेने येत आहेत टीचर ओ आर यू इन ग्रेट पेन नरेश तर शिक्षक काय म्हणतात बघा नरेश खूप दुखत आहे का तुला यावर नरेश काय म्हणतो बघा यस सर बट डोंट वरी हो सर पण काळजी करण्यासारखं काही नाही टीचर आसिफ गो अँड ब्रिंग द फर्स्ट एड बॉक्स ठीक आहे शिक्षक काय म्हणतात आसिफ जा आणि प्रथम उपचाराची पेटी घेऊन ये ठीक आहे काय झालं बघ त्यानंतर आसिफ ब्रिंग द फर्स्ट एड बॉक्स अँड ओपन इट ठीक आहे आसिफ काय केला गेला आणि प्रथम पेटी घेऊन आला आणि त्यांनी ती उघडली ओके नरेश इज इट फर्स्ट एड बॉक्स सर नरेश काय म्हणतो बघा ही प्रथम उपचाराची पेटी आहे का त्यावेळेस शिक्षक काय म्हणते तर यस इट इज टीचर सेड यस इट इज हो ही तीच प्रथम उपचाराची पेटी आहे आसिफ हाऊ कॅन वी ट्रीट नरेश विथ दिस किड किडसर तर असतोय या पेटीचा वापर करून आपण नरेशवर कशा पद्धतीनं उपचार करू शकतो टीचर प्लीज गो थ्रू फर्स्ट एड मॅन्युअल त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर प्रथम उपचाराची जी मार्गदर्शक पुस्तिका आहे त्याचं वाचावं लागेल ठीक आहे तर काय दिलं बघा ह्या फर्स्ट एड मॅन्युअलमध्ये मग ओके तर सुरुवातीला फर्स्ट एड मॅन्युअल प्रथमोपचार मार्गदर्शक पुस्तिका वॉज द बाउंड विथ डिस्टील वॉटर शुद्ध पाण्याने जखम स्वच्छ धुवा ऍप्लाय अँटीसेप्टिक क्रीम ऑन बाउंड अँड कवर इट विथ कॉटन तर बघा जखमीवरती काय करायचं आहे अँटीसेप्टिक म्हणजे संसर्ग न होऊ देण्यासाठी असणारा जंतुनाशक मलम लावायचा आहे आणि ती जखम कापसाने झाकायची आहे बाईंड अप द वाउंड विथ अ बँडेज जखमेवरती बँडेजची पट्टी बांधायची आहे आफ्टर टेकिंग फर्स्ट एड इमिडिएटली कन्सल्ट द नियरेस्ट डॉक्टर प्रथमोपचार घेतल्यानंतर ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे अशा पद्धतीची माहिती त्या पुस्तकामध्ये दिली आहे बघा ठीक आहे त्यानंतर वर्क इन डिस्कस द युजेस ऑफ फॉलोइंग ऍटम्स फ्रॉम फर्स्ट एड किट शेअर विथ युअर क्लास ठीक आहे तर खाली बघा प्रथम उपचार पेटीमध्ये असलेल्या वस्तू दिल्या आहेत त्यांच्या उपयोगाची चर्चा करायची आहे जोड्यामध्ये काम करायचं आहे तर आपण एक एक, एक पाहूया सुरुवातीला जो कॉटन दिला बघा त्याचा काय वापर आहे यूज टू वायर अँड क्लीन वाउंड त्यानंतर बँड एड दिले त्याचा वापर युज फॉर कवरिंग वाउंड ठीक आहे त्यानंतर पॅरासिटोमॉल दिले आहे टू रिलीव्ह अँड रिड्यूस फेवर ठीक आहे त्यानंतर अँटीसेप्टिक क्रीम दिले आहे यूज अ फॉर प्रिवेंटिंग इन्फ्लेशन ओके आणि त्यानंतर बँडेज दिलेला आहे बँडेजचा वापर युज ड फॉर रॅपिंग द बाउंडेड पार्ट अधेसिव्ह टेपचा वापर यूज अ फॉर किपिंग बँडेज इन इड्स प्लेस डिस्टील वॉटरचा वापर वरती पाहिला आपण कशासाठी होतो यूज अड फॉर क्लिनिंग वाउंड आणि हँड ग्लोव्ह जे आहे त्याचा वापर कशासाठी होतो यूज अड फॉर किपिंग आवर हँड्स सेफ अँड क्लीन ठीक आहे त्यानंतर काय करायचं बघा बघा सर्च ऑन इंटरनेट मोर फर्स्ट एड किट आयटम्स अँड देअर युजेस आंतरजालावर प्रथमोपचाराबद्दल आणखी माहिती पाहिजे आहे शेअर विथ युअर क्लास आणि तुमच्या वर्गाबद्दल मध्ये त्याबद्दल सांगायचं आहे मेक युअर ओन फर्स्ट एड किट फॉर युअर होम तुमच्या स्वतःच्या घरासाठी प्रथमोपचार संचित तयार करायचा आहे